कथा क्रमांक 10 वाचणार आहे. रात्र 10 पर्णगुटी. मला पण नेरे भाऊ गोष्ट ऐकायला, रोज रोज तू जातोस. आई सांग भाऊला मला पण घेऊन जायला. वच्ची भाऊच्या पाठीस लागली होती, तिथे पिंगायला लागशील. तू कशाला येतेस तिथे? भाऊ म्हणाला, नेरे तिला सुद्धा, तीही ऐकेल. चांगले असेल ते साऱ्यांनी ऐकावे. मी सुद्धा आले असते, पण हे घरातले आवरता रात्र होते बाहेर. भाऊची आई म्हणाली, शेजारची भीमी जाते, ती हंशी जाते. हरणीलाही तिचा भाऊ नेतो. तू नाही का रे माझा भाऊ? वच्ची केबिलबानी होऊन आपल्या भाऊच्या हृदयाला पाजर फोडीत होती. चल येथे मग, मला झोप येते. चल घरी. अशी मला खाई लावलीस तर बघ मात्र. असे बजावून वच्चीलाही तिच्या भावाने आश्रमात नेले. आश्रमातील ही गोष्टीरूप प्रवचने ऐकव्यास मुले मुली येऊ लागली. मोठे माणसेही ज्यांना वेळ असतो ते येत असे. वच्ची व तिचा भाऊ आली, ती गोष्ट सुरूही झाली. शेवटी माझ्या वडिलांना त्यांचा भावांनी घराबाहेर हसकून दिले. भाऊ बंदकी. या भारत वर्षात भाऊ बंदकी फार कौर पाडवाच्या वेळेपासून आहे, ती अजून आहे. भावाभावात जेथे प्रेम नाही तेथे स्वतंत्रता कशी नांदेल? मोक्ष कसा राहील? ज्या घरात माझे वडील लहानाचे मोठे झाले, ज्या घरात 30 वर्षे बरा वाईट सर्वांचा संसार त्यांनी चालविला, ज्या घरात त्यांनी इतर सर्वांना दही दूध दिले परंतु स्वतः चिंचेचे सारच खाल्ले, ज्या घरात राहून त्यांनी भावा बहिणींची लग्ने केली, त्यांच्या हौशी पुरविल्या, त्या घरातून त्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले, घरात आईलाही अपमानकारक बोलणी सुसावी लागली. आम्ही त्या वेळेस लहान होतो. आईच्या विभक्त होण्याच्या वेळेची हकीकत डोळ्यात पाणी आणून कधी कधी सांगत असे. तो दिवस मला अजून आठवतो आहे. आमच्या गावात माघी चतुर्थीचा गणपती उत्सव होता. हा नवसाचा उत्सव होता. गणपतीचा सार्वजनिक उत्सव भाद्रपदाच होत असे. महाडच्या धारपांनी हा नवस केला होता. त्यावेळेस अभ्यंकर हे प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार आमच्या गावी आले होते व त्यांनी कीर्तने दिले नाही. आम्ही निजून गेलो. रात्री 9-10 सुमारास आई आम्हास उठवले. आई बाप त्यावेळेस घरातून बाहेर पडत होते. आईच्या डोळ्यातून अश्रू गळत होते. ज्या घरात राहून तिने मोऱ्या गाईचे दूध काढले, गडी माणसांना जेवायस पोटभर घातले, ज्या घरात एकेकाळी ती सोन्यांनी नटून मिरवली, ते घर ते गोकुळ सोडून ती बाहेर पडत होती. दिवसा लाज म्हणून रात्री बाहेर पडत होती. माझा धाकटा भाऊ तिच्या कडेवर होता, यशवंताच्या पाठचा तो भाऊ. वडील पुढे झाले. त्यांच्या पाठोपाठ आई व मी मुकट्याने जात होतो. कुठे जात होतो? आईच्या माहेरी जात होतो. गावातच आईचे माहेर होते. आजोच्या घरीच्या वेळेस कोणी नव्हते. आजोबा आजी पुण्यास मुलाकडे गेली होती. काही दिवसांनी ती परत येणार होती. रात्री लपत छपत आम्ही आजोबांच्या घरी आलो. देवळात आनंद चालला होता, परंतु आम्ही सुटक्यासारखे पणात चाललो होतो. देवाच्या या विशाल भूमीवर एकाच वेळी अनेक प्रयोग चाललेले असतात. नवीन घरी आता सवय झाली, परंतु आईच्या डोळ्यात
डोटांवरची खिन्नता गेली नव्हती. काही दिवसांनी आजी परत आली. माझ्या आजी जरी स्वभावाने प्रेमळ होती तरी थोडी हट्टी होती. माझी आई होता होई तो आजी जवळ मिळते घे, कारण स्वतःची परिस्थिती ती ओळखून होती. आईच्या मनात माहेरी राणे फार खाई, तिला अपमान वाटे. नवऱ्यासह माहेरी राणे त्यातून मरण बरे असे तिला होई. तिचा स्वभाव फार मान्य होता. एक दिवस आजी व आजोबा देवळात पुराण एका वयास गेले होते. उटीवर वडील जमा खर्च लिहित होते. आई ओटीवर गेली व म्हणाली, माझ्या चाने येथे अतपर रावत नाही. मी जगावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर स्वतंत्र घर बांधा. येथे खाणे पिणे म्हणजे जीवावर येते. वडील म्हणाले, अग आपण आपलेच भात खातो ना, फक्त येथे राहतो. घर बांधणे म्हणजे का थट्टा आहे? तुम्हा बायकांना सांगायला काय, पुरुषांच्या अडचणी तुम्हाला काय माहित. आई एकदम संतापून म्हणाली, तुम्हा पुरुषांना स्वाभिमानच नाही मुळे. माझे वडील शांतपणे परंतु खिन्नपणे म्हणाले, आम्हाला स्वाभिमानच नाही, आम्ही माणसेच नाही जणू. दरिद्री माणसाचा सारी दुनिया अपमान करते, मग बायको काय का करणार नाही. कर तूही अपमान कर, तूही वाटेल तसे बोल. वडिलांचे शब्द ऐकून आईला रडू आले. तुमचा अपमान करवायचा होता, माझा हेतू नव्हता हो. उगाच काहीतरी मनास लावून घ्यायचे, पण मला येथे खरेच राहावेसे वाटत नाही. मलाही का राहावे असे वाटते, परंतु तुला आपली परिस्थिती माहीत आहे ना. कर्ज आहे, त्याचे व्याजही देता येत नाही. घर कशाने बांधवायचे? कसे तरी गुरांच्या गोट्यासारखे नाही ना घर बांधवायचे, त्यात राहणे म्हणजे अपमानच तो. वडील आईची समजूत करीत म्हणाले, गुरांचा गोठाही चालेल, परंतु तो स्वतंत्र असला आपला असला म्हणजे झाले. अगदी साधी गवतारू झोपडी बांधा, तेथे राहण्यात मला अपमान वाटणार नाही. परंतु माहेरच्या माणसाकडे येऊन राहणे नको. माझ्या भावाच्या बायका उद्या आल्या तर त्याही एखादे वेळेस अपमान करतील. आधी येथून जावे. मोठ्या कौलारू घरात राहण्यापेक्षा पानाची झोपडी बरी. अशी झोपडी बांधव्यास फार खर्च नाही येणार. या माझ्या हातीतील पाटल्या घ्या. या पुरल्या नाहीत तर नतही विका. नत नसली पाटली नसली तरी अडत नाही. कोणाकडे मला जावयाचे आहे? आपली स्वतंत्रता हीच आपली शोभा. कपाळाला कुंकू व गळ्यात मंगळसूत्र एवढे मला पुष्कळ झाले. स्वतंत्रता गमावून ही न त्या पाटल्या कशाला, असे म्हणून माझ्या आईने खरेच नथ व पाटल्या वडिलांच्या पुढे ठेवल्या. वडील स्तंभितच झाले. तुला इतके दुःख होत असेल हे नव्हते मला माहीत. मी लवकरच लहानसे घर बांधतो, असे वडिलांनी आश्वासन दिले. माझी आई सांगते की स्वतंत्रता मिळविण्यासाठी दागदागिने फेकून दे. स्वतंत्रताचा साज, स्वतंत्रताचा शृंगार हा सर्वांना शोभदायक व मौल्यवान शृंगार होय. आमच्या पाटणीस आलेल्या लहानशा जागेवर झोपडी बांधव्यास आरंभ झाला. मातीची भिंती उभारल्या.
मातीची भिंती होत्या, कच्चा विटा, त्या कोकणात मापे असतात, विटाहून आकाराने मापे मोठी असतात, या मापांच्या भिंती उभारल्या, घर गवताने शिकारले, घरातील जमीन तयार करण्यात आली, अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताने नवीन घरात प्रवेश करण्याचे ठरले, आईला वाईट वाटत होते व आनंदही होत होता, शेजारी दिरांची मोठी मोठाली घरे बंगले होते आणि आपले लहानसे गवतारू घर असे तिच्या मनात येत, परंतु पुन्हा ती म्हणे काही झाले तरी हे स्वतंत्र आहे, येथे मी मालकीण आहे, येथून मला कोणी उठ म्हणणार नाही, झोपडी वजा घराची वास्तू शांती करण्यात आली, प्रथम घरात देव नेऊन ठेवले, मग सामान नेले, नारळाचे घाटले आईने केले होते, प्रसंग साजरा केला पाहिजे होता, सारा दिवस गडबडीत गेला, वडील लोकांना सांगत होते तात्पुरते बांधले आहे, मोठे पुढे मोठे बांधले, परंतु आई आमस म्हणे यांच्या हातून मोठे घर आता केव्हा कोठून बांधले जाणार, मला मोठे घर आता देवाकडे गेल्यावर मिळेल, परंतु ही मठीच माझा स्वर्ग आहे, कारण येथे मी स्वतंत्र आहे, येथे येथे मिंदेपणा नाही, येथे खाल्लेली मीठ भाकर अमृतापणे लागेल, परंतु परक्यांकडे खाल्लेली बासुंदी पुरी नको, त्या दिवशी रात्री आम्ही अंगणात बसलो होतो, आकाशात तारे जमकत होते, चंद्र केव्हाच मावळला होता, आईला धन्यता वाटत होती, घर लहान होते परंतु घराच्या पुढे व मागे मोठे अंगण होते, हे अंगण हे जणू खरे घर, आई म्हणाली श्याम नवे घर तुला आवडले का, मी म्हटले हो छान आहे आपले घर, गरिबांची घरे अशीच असतात, आपल्या मथुरीचे घर असेच आहे, तिला आपले घर फार आवडेल, माझे शब्द ऐकून आईला वाईट वाटले, जी मथुरी आमच्याकडे कांडायला येईल तिच्या घरासारखे आपले घर नाही, आईला वाईट वाटले नाही, ती म्हणाली होय मथुरी गरीब आहे परंतु मनाने श्रीमंत आहे, आपण या लहान घरात राहून मनाने मोठी होऊया, मनाने श्रीमंत होऊया, होय आपण मनाने श्रीमंत हो, खरंच हो, मी म्हटले, इतक्यात आकाशातून एक तारा तुटला, आई एकदम गंभीर झाली, धाकटा भाऊ म्हणाला आई केवढा तो तारा तो, आई गंभीरच होती, ती म्हणाली श्याम तुझ्या आईच्या जीवनाचा तारा लवकरच तुटेल असे तर नाही ना तो सांगत, ते वरचे मोठे मोकळे सुंदर आकाश मला तर वर नाही ना बोलवित बोलावेत, मला बोलवण्यासाठी तर नाही ना आला तो वारा, नाही ओ आई तो हे आपले स्वतंत्र घर पाहण्यासाठी आला आहे, त्याला आपले साधे घर हे स्वतंत्र घर स्वर्गापेक्षाही अधिक आवडले असेल, यमुनेच्या पाण्यात गोपाळांनी हात धुतल्यावर जे शीतकण पाण्यात पडत ते खाण्यास स्वर्गातील देव येत असे त्या हिरी विजयात नाही का, तसे हे घर पाहावयास ते तारेही येतील, कारण आपल्या घरात प्रेम आहे तू आहेस, मी म्हटले, माझ्या पाठीवरून वाचल्याने भरलेला हात फिर भी आई म्हणाली श्याम कोणी रे तुला असे बोलाव्यास शिकवले, किती गोड व सुंदर बोलतोस, खरेच आपले हे साधे सुंदर घर ताऱ्याने आवडेल, साऱ्यांना आवडेल, धन्यवाद.
या कथेतून असा बोध होतो की साधी राणी आणि उच्च विचारांसारखी असली या कथेतून असा बोध होतो की साधी राणी आणि उच्च विचारसरणी असली पाहिजे.